नमस्कार, आज आपण पाहूयात शेवग्याच्या शेंगांची फ्राय भाजी एक वेगळ्या पद्धतीने आणि खूप चविष्ट अशी। 30-30 चमटी खाऊन शेवग्याच्या शेंगांची कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे। तर इथं मी घेतलेल्या आहेत शेंगा, याला आता मी उकडून घेणार म्हणजे शिजवून घेणार। तर इथं मी घेतले एक पळी तेल, त्याच्यामध्ये घातली अर्धा चमचा मोहरी आणि जिरं। आता घालणार आहोत आपण याच्यामध्ये वाटण। हे वाटण जे आहे ते ओलं खोबरं, तीळ, लसूण, कोथिंबीर आणि आलं याचं केलेलं आहे। छान असं पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं। याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। आता हे परतलं गेलं आहे, याच्यात आपण घालूयात लाल तिखट। आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, थोडीशी हळद घालूयात आणि लाल तिखट देखील छान असं परतून घ्यायचं। खूप छान ऑप्शन आहे, ही भाजी खाण्यासाठी तर अप्रतिम लागते। एकदा नक्की तुम्ही ट्राय करू शकता। तर आता याच्यात आपण घालूयात उकडलेल्या शिजवून घेतलेल्या शेंगा। तर शेंगा छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये। तर मी आता याला छान मिक्स करून घेतले आहे। आता आपण याच्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ। बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 2-3 तुकडे चिंचेचं घालणार आहोत आपण। हलकी आंबटसर चव येते या शेंगांना आणि ह्या शेंगा नुसत्याच खाण्यासाठी खूप छान लागतात, ना भाकरी ना चपाती। तुम्ही कोरड्या शेंगा ह्या खाऊन बघा, अप्रतिम एक स्टार्टरचा हा प्रकार होऊन जातो आणि एक वेगळी पद्धतही आपल्याला खाण्यासाठी मिळून जाते, एक वेगळा पदार्थसुद्धा। तर याला मी 2-3 मिनटं झाकण लावून देणार स्लो गॅसवरती, जेणेकरून मसाला आतमध्ये छान मुरला जाईल। तर बघा इथं मी 2-3 मिनटानं बघितले छान तेल सुटले आपल्या शेंगांना। तर इथं आपली ही डिश जी आहे ती रेडी झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा, खूप म्हणजे खूप चवीला लागते। आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।